नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, ला निळामुळे मान्सून प्रभावित, लॉकडाऊनची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 98% व त्यास 5% कमी किंवा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि प्रत्यक्षात तसाच पाऊस झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या संपूर्ण काळात रस्ते, रेल्वे वाहतूक, इमाम प्रवास, कारखाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवेतील प्रदूषण कमी झाले व हवेतील कार्बन मोनॉक्साईड व फ्लू कार्बनचे उत्सर्जन पूर्णतः थांबले. हवेतील कार्बनचे प्रमाण 30% घटल्याचे दिसून आले. त्यामुळे वर्षाचा मान्सून वेगळा असल्याची शक्यता आपल्याकडून वर्तवण्यात आली होती. याआधी आपण एप्रिल ते मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात मार्च ते मे महिन्यात अकोला, यवतमाळ, नागपूर व पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे आढळून आले व जून व जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचे दिसून आले. लॉकडाऊनची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात सरासरी 98% व त्यास 5% कमी किंवा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि प्रत्यक्षात तसाच पाऊस झाला. विशेषतः म्हणजे पश्चिम आणि महाराष्ट्रातील बहुतांश धरणे जुलै अखेरपर्यंत भरलेली नव्हती. मात्र ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस धोरण धरणे भरतील असा अंदाज आपण सांगितला होता. तर मान्सूनचा थोडक्याच आढावा घेणार आहोत आपण. जुलै अखेरीस नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 90% अधिक पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात 70%, धुळे जिल्ह्यात 40%, सांगली जिल्ह्यात 24%, जालना जिल्ह्यात 36%, जळगाव जिल्ह्यात 35% अधिक पाऊस झाला. या उलट जून जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अकोला, यवतमाळ जिल्ह्यात 26-28% व अमरावती जिल्ह्यात 21% पाऊस झाल्याचे दिसून आले. यावरून पावसाच्या वितरणावर हवामानाचा बदलाचा प्रभाव झाल्याचे स्पष्ट दिसत आले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नगर जिल्ह्यात 90%, औरंगाबाद जिल्ह्यात 65%, बीड धुळे जिल्ह्यात 46%, पुणे जालना जिल्ह्यात 40%, उस्मानाबाद सोलापूर जळगाव जिल्ह्यात 25%, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50% अधिक पाऊस झाला. तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यातील खरीप पिकाचे पूर्णतः नुकसान झाले. पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेती क्षेत्र पूर्णपणे प्रभावित झाले. तर दुसऱ्या बाजूस ज्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला तेथील पिकाच्या वाढीवर उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तर ला निन्याचा प्रभाव या हिणेमध्ये बघूया. यापुढील काळात ला निन्याचा प्रभाव राहण्यामुळे दक्षिण आशियातील बऱ्याच देशात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी ला निन्याचा प्रभाव 15 फेब्रुवारी 2021 जाणवण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा ऊस, गहू, हरभरा, मोहरी, करडई या पिकांना फायदा होईल. फळबागा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येईल. त्यामुळे शेती क्षेत्र अधिक प्रभावित होऊन अन्न सुरक्षेवर विपरीत परिणाम होणार नाही विपरीत परिणाम होईल व हवामान बदल व ला निना यांच्या प्रभावाने शेती क्षेत्र पूर्ण अडचणीत आल्याचे यावरून स्पष्ट होते. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ व सदस्य ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी फॉरम ऑफ साऊथ ऑफ इंडिया एशिया. तर मित्रांनो बघा, ला निन्यामुळे मान्सून प्रभावित झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.